महाराष्ट्र की ओबीसी आरक्षण का मुद्दा महाराष्ट्र की राजनीति में गरमाया हुआ है, लेकिन ओबीसी आरक्षण के मुद्दे को एक नया मोड़ प्राप्त हुआ है। आपको बता दें कि अब महाराष्ट्र सरकार ने सुप्रीम कोर्ट को कहा है कि हमारे पास ओबीसी आरक्षण का एम्पिरिकल डाटा था, हमने राज्य आयोग को सुपुर्द कर दिया है, अब आने वाले समय में जो राज्य आयोग की भूमिका होगी उसे मान्य करेंगे। ऐसे में भारतीय जनता पार्टी के विधायक चंद्रशेखर बावनकुए की मांग है कि छगन भुजबल, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, मुख्यमंत्री व मुख्यमंत्री ने महाराष्ट्र की ओबीसी जनता से माफी मांगी। राज्य सरकार ने आज सुप्रीम कोर्ट मध्ये मान्य केलं की आम्ही डेटा आमच्याकडे आणि तो आम्ही राज्य ओबीसी आयोगाला पाठवलेला आहे। आता राज्य ओबीसी आयोगाने त्याच्यावर इंटरिम रिपोर्ट तयार करावा आणि राज्य आयोगाने राज्य ओबीसी आयोगाने एंट्री रिपोर्ट केल्यानंतर मग राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याच्यावर निर्णय घ्यावा असं कोर्टाने सांगितलं। आज मला या ठिकाणी एक प्रश्न आहे की मागच्या 2 वर्षापासून जेव्हा कोर्ट म्हणताय की 13/12/2019 सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, 4/2021 आदेश दिला, तेव्हा राज्य सरकारने का कबूल केलं नाही की आमच्याकडे डेटा आहे आणि डेटा आम्ही राज्य निवडणूक आयोगाला देत आहे। याचा अर्थ या 2 वर्षात जेवढ्या नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या त्या ओबीसी बिना झाल्या, याला जे ओबीसी आरक्षण मिळालं नाही याला राज्य सरकार जबाबदार आहे। आतापर्यंत केंद्राच्या नावाने खडे पोळले, 2 वर्ष टाइमपास केला आणि आता हे सरकार म्हणताय की आमच्याकडे डेटा आहे, तो डेटा आम्ही ओबीसी आयोगाला पाठवला आहे। मग तुमच्याकडे डेटा होता तर तुम्ही 2 वर्ष झोपले होते का? 2 वर्ष तुम्ही काय क्वांटिफाय नाही केला डेटा?